बसता द्या ना. सेट झाला. नमस्कार मित्रांनो, गेले 10 वर्ष झाले केंद्र सरकारमध्ये, त्याचप्रमाणे राज्य सरकारमध्ये. हे भाजपचं सरकार केंद्रामध्ये आलं तेव्हापासून चांगले दिवस आपल्याला पाहिजे असतील. तर महाविकास सुधारी वर्गाला माणूस या तिन्हाच्या समोर उठून दाखवून माननीय संतोषी जरा शेरकर यांना सर्व घटक पुढचे पदाधिकारी आणि येथे उपस्थित असलेला जनसमुदाय, आज आपण येथे सर्वजण आदरणीय शरद पवार साहेबांच्या आगमनासाठी आपण वाट बघतोय. साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. या पक्षाच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि सत्यसिंग शेळकर यांना संपूर्ण समर्थन देण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. ही निवडणूक केवळ एका व्यक्तीला निवडून देण्यासाठी नसून ती आपल्या जुन्नर तालुक्याच्या भविष्यासाठी, विविध जाती व धर्माच्या एकता व अखंडतेसाठी आणि आपल्या तरुणांना एक सुरक्षित आणि समृद्ध जीवन घडवून देण्याच्या वचनासाठी आहे. गेल्या 10 वर्षात आपण सर्वांनी अनुभवले आहे की भारतीय जनता पक्षाच्या राजवटीखाली देशाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणा बाहेर गेल्या आहेत, ज्यामुळे रोजच्या जीवनातील गरज भागवणे गोरगरीब व कष्टकरी लोकांना आव्हानात्मक झाले आहे. बेरोजगारांना वर्षाला 2 कोटी नोकरी देण्याच्या घोषणा 2014 मध्ये करण्यात आले, पण खरी वस्तुस्थिती आपण बघत आहात. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही, यामुळे वाढत्या रोजगारीमुळे राज्यात आणि देशात गुन्हेगारीचं प्रमाण वाढले आहे. म्हणूनच केंद्राचे भाजप सरकार आणि राज्यातील गुन्हेगार लाडकी बहीण योजना आणली आणि 1500 रुपये प्रति महिना घ्या आणि शांत राहा. मुख्यमंत्री युवा कल्याण योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांनी महिना 5000 स्टायपेंड घ्यावे आणि शांत बसावे हे माझे उद्देश्य. सरकार केवळ तात्पुरते उपाय करीत असून कायमस्वरूपी महिलांना आणि युवकांना रोजगार नाही देणार. मित्रांनो, अक्षय दिनच्या नावाखाली या सरकारने देशातील गरिबांचे, शेतकऱ्यांचे आणि बेरोजगारांचे स्वप्न मोडले आहे. महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचं राज्य आहे, परंतु शेतकरी आजही सरकारच्या दुर्लक्षामुळे अडचणीत आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि अनियमित बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. हे थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शरद पवार साहेबांनी आणि महाविकास आघाडीने काही नवीन योजनांची आखणी केली आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या सत्तेचा गैरवापर करून ईडी आणि इतरही तपास यंत्रणांचा वापर राजकीय विरोधकांना दबावात आणण्यासाठी केला आहे. हे सरकार प्रामाणिक आणि लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या नेत्यांवर अन्यायकारक आरोप करत आहे. ईडीचा वापर करून विरोधकांना धमकवण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला घाबरणार नाही. शरद पवार साहेबांनी कायम आपल्या लोकांसाठी लढाई केली आहे आणि आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहोत. राज्यातील मुस्लिम समाजाने गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मतदान केले आहे, ज्यामुळे भाजपला आपकी बात 400 पार या घोषवाक्यावर यश आले. एकजूट मतदान आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरला. हे मत आपण भाजपच्या जातीवादी आणि विभाजनकारी नीतीमत्ताला स्पष्ट संदेश म्हणून दिला आहे. आपल्या सर्व समाजाच्या एकतेमुळेच आपण भाजपला 240 खासदारांपर्यंत मर्यादित केले आणि आता ही एकजूट जपली पाहिजे, ज्यामुळे आपला विकास आणि सुरक्षितता
सुनिश्चित होईल. गेल्या काही दशकात शरद पवार साहेबांनी जुन्नर तालुक्यातील विकासासाठी अविरत काम केले आहे. आज जे विकासाचे भव्य स्वरूप आपल्याला जुन्नर तालुक्यात पाहायला मिळते ते पवार साहेबांच्या दूरदृष्टीचे फलित आहे. रस्ते असो, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, पाणी पुरवठा योजना किंवा शासनाच्या इतर योजनांच्या माध्यमातून या सर्व बाबतीत शरद पवार आदरणीय शरद पवार साहेबांनी जुन्नर तालुक्याचा विकास केला आहे. त्यांच्या विचारसरणीमुळेच या तालुक्यातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि अधिक यांना अधिक चांगले भविष्य घडवण्याची संधी मिळाली आहे. आज आपण सर्व त्यांच्या या योगदानाचे ऋणी आहोत आणि त्यांच्याच प्रेरणेने सत्यशील शेतकरी यांना निवडून देऊन हा विकास कार्याचा धागा पुढे चालू ठेवणार आहोत. मागील 2.5 वर्षात महाराष्ट्रातील महायुती सरकारने जे काही भ्रष्टाचार केले आहेत त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहे. योजनांच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा गैरवापर केला जात आहे. तसेच या सरकारने आपल्या राज्यात जाती आणि धार्मिक तेढ वाढवण्याचे पाप केले आहे, ज्यामुळे सामाजिक सर्वभाव बिघडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील विविध समाजातील एकता टिकवण्याच्या कार्यात सदैव पुढे राहील आणि जातीय विद्वेषाला थार देणार नाही. आपण निवडून दिला तालुक्यातील अनेक गंभीर आणि प्रलंबित प्रश्न नक्कीच मार्गी लागतील, कारण त्यांना सहाय्य आहे आदरणीय शरद पवार साहेबांची आणि आमचा अभिमान संसदरत्न खासदार आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची.